हाय हॅलो नमस्कार कशा श्रोतांना सर्व माझ्या गोडताई मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर इकडे आता जस्ट गावावरून आलेली आहे आणि इकडे बघा फ्रेश झाले आणि आता म्हटलं पहिला चहा करून घेते कारण खूप कंटाळा पण आलेला होता. संध्याकाळचे 6:30 वाजलेले होते, यायला खूप उशीर झालेला आहे. आणि इकडे बघा पहिलं म्हटलं चहा करून भेटते. इकडे शेंगा घेतलेल्या आहेत मी, चवळींच्या शेंगा आहेत ह्या ओल्या. आता त्याचीच भाजी मी करणार आहे. तर आता इकडे साडीसुद्धा मी चेंज केलेली नाही आहे कारण खूपच उशीर झालेला आहे स्वयंपाकाला. तर आले की पटकन हातपाय वगैरे सगळे फ्रेश झाले, धुतले आणि फ्रेश झाले आणि त्यानंतर मग स्वयंपाकालाच लागले. तर इकडे बघा ब्लॅक टी केलेली आहे माझ्यासाठी कारण डोकं खूप दुखत होतं माझं. तर या सर्वांनी चहा घ्यायला आणि इकडे चहा वगैरे झाला. तर इकडे बघा माझ्या सासऱ्यांनी मेथीची भाजी आणलेली आहे पण ते निवडून आणलेली आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही मला. आणि इकडे बघा आता ह्या शेंगा येत नाही मी निवडणार आहे, पण त्याच्या आधी मी इकडे भाजीचं टाकलेलं आहे. आता इकडे मी भाकरी करून घेणार आहे. तर काय होतं गावावरून आलं की नाही की खूप कंटाळा येतो, तरी पण आपला स्वयंपाक करायला. आता इकडे मी भाकरी वगैरे सर्व करून घेते आणि ही भाकरीचं पीठ आहे ना चांगलं असं मळलं ना की भाकरी खूप छान होतात. तर इकडे असं छान अशा भाकरीचं पीठ असं मळून घ्यायचं आहे चांगलं मरदून. आणि त्यानंतर मग इकडे जास्त नाही मला 2-3 भाकरी करायच्या होत्या म्हणून इकडे भाजीचं टाकलं आणि आता इकडे मी भाकरी करून घेतले. त्यानंतर मी भाजी टाकणार आहे फोडणीला. तर काय होतं ना आपल्या भाकरीला पीठ लावलं ना की भाकरी लगेच उलटायची, म्हणजे खूप छान होती ना बघा अशी. आणि गॅसवरती तव्यावरतीच भाजायची, छान होतात अशा भाकरी मऊसूद आणि जरा पापुंद्रा पण खूप छान सुटतो. तर आता इकडे माझ्या सगळं भाकरी मी करून घेते अशा मस्त अशा. तर इकडे भाकरी वगैरे पण माझ्या झालेल्या आहेत. आणि आता इकडे चवळीच्या शेंगा होते ना ते मी सोलून वगैरे घेतल्या पटकन आणि ते भाजायला ठेवल्या. तर इकडे ते त्याच्यातील ज्या शेंगा आहेत ना जी चवळी आहे ना तिने आपल्याला चांगली अशी भाजून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मग तेलात जिरे टाकायचे आणि इकडे लसूण खोबरं टाकून घ्यायचं. लसूण खोबरं 1-2 मिनटं आपलं असं छान असं परतून घ्यायचं आणि त्यात मग त्यानंतर त्याच्यात मग लाल तिखट टाकून घ्यायचं. एकदम सिम्पल रेसिपी आहे आणि प्रवासावर नव्या जर तुम्ही जर आलं ना तर एकदम असं हलकं फुलकं खायला छान वाटतं असं. आणि काय होतं मला तर असं बाहेरचं अजिबात म्हणजे असं जमतच नाही पुरी भाजीचं वगैरे जेवण, त्याच्यामुळे मला असं घरचं असं जेवण कधी घरी येऊन खाते असं होतं मला. तर इकडे बघा असं छान असं चवाळी वगैरे परतून घ्यायची, आपलं लाल तिखट पण छान असं 1 मिनटं परतायचं आणि चवाळी पण 1 मिनटं चांगल्याशी परतून घ्यायची तेलात. आधी तर आपली भाजलीच होती चवाळी. आता इकडे बघा आता मी भाजी करून घेणार आहे. तर ह्यातली मी आता अर्धीच भाजी करणार आहे. आणि इकडे चवळीची आमटी इकडे करायला टाकली आणि आता इकडे भाजी वगैरे धुवून ती भाजी पण करायला टाकणार आहे मी. तर मला मेथीची भाजी प्रचंड आवडते, त्याच्यामुळे इकडे बघा आता भाजी इतकी छान झालेली आहे ना रस्सा सॉरी आमटी खूप छान झालेली आहे. तर ही गरम गरम आमटी आहे ना खूप छान टाकते भाकरीबरोबर. तर आता इकडे मी भाजी टाकलेली आहे फोडणीला मेथीची भाजी. तर इकडे मेथीची भाजी फोडणीला टाकून घेतली आणि इकडे कलनात कूट पण टाकायचा होता. तर तिकडे कूट पण माझं संपलेलं होतं कारण जे मी आठवड्याचं 1500 जे करून ठेवते ना ते पण सर्व माझं संपलेलं होतं, म्हणजे लसूण खोबरं शेंगदाण्याचं कूट वगैरे जे ह्याला आपले मसाले वगैरे लागतात ना ते पण माझे सगळे संपलेले होते. पण काय झालं कारण माझा मोठा मुलगा पण काल पन्हाळ्याला गेला ना, त्याच्यामुळे त्याचेच 8 दिवस झाला आवरावरी चाललेले होते आणि त्याला काल सोडायला गेलो आम्ही, त्याच्यामुळे काल पण आमचा दिवस बाहेर गेला प्रवासात. परवा दिवशी पण बाहेर गेला आणि काय होतं गावाकडे कसं वेगळं पडतं ना वास्तुशांती पूजा वगैरे लग्न वगैरे, म्हणजे असं उन्हाळ्यात सगळीकडेच आपल्याला जावं लागतं. त्याच्यामुळे मग आमचे 8-10 दिवस झाले धावपळ चाललेली आहे, त्याच्यामुळे मला असं एक्स्ट्रा असं वेळच मिळून झाले काही करायला. तर इकडे बघा माझी भाजीसुद्धा करून झालेली आहे. तर इकडे मी भांडी पटकन घेतली घासायला, इकडे माझी भाजी थोडीशी राहिलेली आहे शिजायची. तर तोपर्यंत म्हणजे इकडे माझी भांडी मी आवरून घेते. आता इकडे आणि जेवणाच्या आधी किचन आवरलं ना की जेवल्यानंतर आपले थोडेफार काय जी भांडी पडतात ना आपली, म्हणजे जेवलेली 2-3 ताटं वगैरे काय ते घासायला आपलं आवरायला आपलं पटकन बरं पडतं आपलं. म्हणजे मी नेहमीच असे करते की आधी सगळं किचन सगळं चकाचक करते आणि त्यानंतरच मग आमचे जेवण आमचे उशिरा नसतात ना 9-9:30 वाजता,
त्याच्यामुळे मग जेवल्यानंतर मग थोडीफार काय भांडी पडतली तेवढी मग घासून घ्यायची, म्हणजे आपलं सकाळी उठल्या उठल्या पण आपलं बरं पडतं. किचन असं छान क्लीन असलं की मग स्वच्छ असलं की मग सकाळी उठल्या उठल्या पण आपल्याला एवढा काय असा त्रास होत नाही की म्हणजे असं पुसलं नाही संध्याकाळचं वगैरे की मग सकाळचा त्रास होतो ना उठून मग पुसायला, मग त्यात मग आपल्याला अर्धा एक तास जातो मग पुसायलाच. त्याच्यामुळे मग हे ते सगळं आवरून घ्यायचं, इकडे बघा शिवला भूक लागेल त्याच्यामुळे मग त्याला इकडे भात आणि आमटी दिली खायला. तर इकडे सगळं गॅस वगैरे पुसून घेतलं, किचन कट्टावर सगळं आवरून घेतलेलं आहे मी. आणि इकडे आमटी पण माझी सगळा स्वयंपाक मला झालेलाच होता करून, तर पटकन अर्धा पाऊण तासात मी स्वयंपाक उरकलेला आहे कारण प्रवासावर नाले कंटाळा पण आला होता आणि खूप डोकं पण दुखत होतं. त्याच्यामुळे पटकन स्वयंपाक आवरून घेतला आणि थोडा वेळ म्हटलं बाहेर जरा मिस्टर जेवायला येईपर्यंत बाहेर जरा 5-10 मिनटं जाऊन बसायचं म्हणलं गेलं जरा हवेला. म्हणलं ठीक आहे मग. आणि आता इकडे फ्रीजमध्ये बघा दूध वगैरे सकाळचं होतं ते पण सगळं ठेवून टाकलं, नाही तर मग आता गरमीनं कसं खराब होतं ना. मग इकडे दूध वगैरे ठेवून टाकलं सगळं, त्या भाज्या वगैरे घेतल्या त्या आणि ठेवून टाकल्या. इकडे बघा डेअरी मिल्क आणलेलं होतं तर थोडंसं एक काढून घेतलं आणि खायला घेतलं मी. तर आवडतात म्हणजे मला असं जास्त नाही पण थोडीशी खायला आवडते अशी. तर चला तर मग, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर मग सगळं किचन वगैरे सगळं आवरून झालेलं आहे आता. चला तर माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे, नाही तर माझं किचन सगळं क्लिनिंग करून झालेलं आहे, सगळं आवरलेलं आहे. आता 8:30 वाजलेले आहेत, दुपारी तर मिस्टर माझ्या घरी येत आहेत, नंतर त्यानंतर मग आम्ही जेवण करणार. आणि आता साडी चेंज करते पहिले आणि मागाशी काही गडबड तुम्ही केलीच नाही कारण खूप उशीर झालेला स्वयंपाकाला, त्यामुळे मग चला आता शिवम काय करते बाय काय केले सांडले खाल्ले चला तर मग आता मी तसं व्हिडिओचा एंड करते, तर परत भेटूया तसे एका छान छान व्हिडिओमध्ये. आता मी जेवणावर सर्व करून घेतो. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा. तर चला तर मग आता मी तसं व्हिडिओचा एंड करते. तर बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री.